लाडली बहीणसारखेच आम्हीही तुमचे सख्खे भाऊ आहोत. सावत्र भावाची वागणूक देऊ नका. पासिंगसाठीचा रोज 50 रुपये लावलेला आहे बॅनरवर. सख्खा भाऊ एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सख्खा भाऊ 2 देवेंद्र फडणवीस आणि सख्खा भाऊ 3 अजित पवार असा मजकूर लिहिला आहे. मुख्यमंत्री पण रिक्षाचालक होते, मग आम्ही पण तुमचेच भाऊ आहोत. सावत्रसारखी वागणूक का देता, मग आम्ही उपाशी राहू आणि नियमाप्रमाणे यापुढे दंड भरू. कोरोना काळातील मागील दंड माफ करावा हीच विनंती सरकारकडे. आम्हाला म्हणजे रिक्षा जर पासिंग केली नाही तर रोजचा 50 रुपये दंड लावलेला आहे. बरं, तो दंड इथून पुढे ठीक आहे, म्हणजे नियम जेव्हा तुम्ही काढला तेव्हापासून ठीक आहे, पण मागचं पण पेंडिंग भरा म्हणते. म्हणजे एका रिक्षावाल्यानी कोरोनाच्या काळामध्ये अजून त्याचं म्हणजे नीट सावरलेलं नाही आहे. कोण घरातला ॲडमिट होतं, कोणाचं उपचार चालू होते, त्याचं कर्ज आहे. आणि ते कर्ज असताना मग आता हा दंड लावला तो मागचा समजा 30-30, 40-40 हजार रुपये 80 हजार रुपये काय त्यांचे रिक्षावाल्यांचे दंड आहेत. मग ते एकदम भरा म्हणतायत, ते आम्हाला काही मान्य नाही. आणि सध्या आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चाललेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की मी पण रिक्षा चालकच होतो, म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही आमचे आम्ही पण तुमचे सख्खे भाऊ आहोत, आम्हाला सावत्रासारखी वागणूक देऊ नका. जो काही दंड असेल तो मागं घ्या, आम्ही उपाशी राहू, तो दंड भरू, पण आम्ही तुम्हालाच भाऊ मानू, असं मी तो पोस्टर लिहिलेला आहे. ह्याच्यातनं जर त्यांनी खरंच जर रिक्षा चालवली असेल तर खरंच तो दंड ते मागं घेतील आणि इथून पुढे जो दंड असेल तो आम्ही भरायला तयार आहे, पण मागचं जे पेंडिंग असेल ते त्यांनी माफ करावं. मी अशा 50 रिक्षांना लावलेले आहेत, पण ते आता काही आज जो संप होता तो मागे घेतलेला आहे. म्हणजे ते आंदोलन होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि बाकीचे आता आहेत ते म्हणजे वेगवेगळ्या कोण शाळेला गेले, कोण कुठं म्हणजे वेगवेगळ्या धंद्याला गेलेले. मग आता आम्ही जे आहे ते लावलेले ते रिक्षे घेऊन आलो तुमच्या. लोकनायक न्यूज